नमस्कार, मी मयुरी आणि आपण पाहत आहात सेवन स्टार न्यूज। 2 दिवसांपूर्वी आटपाडी येथील डॉक्टर उन्मेष देशमुख यांनी विटा येथील खानापूर पंचायत समितीसमोर आंदोलन करून आमदार अनिल बाबर यांच्यावर टीका केली होती। याचाच समाचार घेत आटपाडीच्याच तानाजी पाटील यांनी डॉक्टर उन्मेष देशमुखांची चांगलीच खरडपट्टी केली। भाळवणी येथे बोलताना त्यांनी ज्याच्यावर टीका करायची लायकी नाही ते नवीनच आधान पुढाऱ्यांनी विट्यात आणून बसवलंय। ते कुठं बी आणि काय बी लाळ गरळतंय, या डांबर चुग्या डॉक्टराला माझ्या आयुर्वेदिक उपचाराची गरज आहे असे म्हणत चोख प्रतिउत्तर दिले। पाहूयात यावेळी ते काय म्हणाले। डॉक्टर देशमुख म्हणजे काय आहे ते आता यांना मी सांगायला पाहिजे, मी खरं त्याची लायकी नाही। दवाखाना एक साधा संजय बाबू, म्हणजे ते माणूस कसा आहे बाबा, इंजेक्शन करायचं, इंजेक्शन म्हणजे टॉप माणसं इंजेक्शन करताना इकडे तोंड करतात, इथे बाटलीत पाणीच घ्यायचं औषध आणि टोचवायचं नुसतं पाण्याची पिचकार इकडे मारणार, चला म्हणणार पेशंट आणि वर्षभर चाल। माणसं म्हणायची डॉक्टरचं इंजेक्शनच सुचत नाही, काय केल्याने इंजेक्शनच सुचत नाही। सगळे डॉक्टर चिंतेत पडले, आम्ही एवढं इंजेक्शन करतोय तिघांचे सगळे डॉक्टर आहे रांगणार, त्याचं इंजेक्शनच सुचत नाही म्हणते, तिने चक्केलेलंच जाणी होत नाही। खासगीत एका डॉक्टरने विचारलं का तू काय करतो, ते म्हणलं मी इंजेक्शनच करत नाही, नुसतं टोचवतोय पिचकारी तो शरीर। ही भांडाफोड झाल्यावर गर्दी दवाखान्यात कमी झाली, मग आता त्या डॉक्टरने ही उद्योग काढला, म्हणजे हिथं येऊन कुणावर तर बोलायचं आणि मोठीपणा गाजवायचा हे चुकीत आहे। तुम्ही माणसाचं डॉक्टर आहे, पण सुभाष जिल्हा परिषदला कृषी आणि पशुसंवर्धन सभापती आहे, तुम्ही माणसाचा डॉक्टर आहे, तुम्हाला माणसाचा डॉक्टरचा इलाज चालणार नाही मला वाटत। तुमच्याकडे पशुसंवर्धनच बरंच डॉक्टर आहे, पशुसंवर्धनचं इंजेक्शन बघितलं तर ते घेणार नाही, थोडं पळाय बघणार, कारण त्याला जाणीव आहे की माणसाचं इंजेक्शन हे लहान असतं, पशुसंवर्धनचं इंजेक्शन जनावराला मारायचं मोठं असत, पण एखाद जनावर ऐकलं ना तर डॉक्टर फेकून मारतो आणि कुणाची सिरन घेऊन मारण तसं इंजेक्शन। आता यांना फेकून मारायची वेळ आली म्हटलं तर काय वावग ठरणार नाही, ती बेदखल आहे। आणि तुमचं इंजेक्शनचा नियम चुकला तर मी आयुर्वेदिक डॉक्टर आहे, एखाद्या जनावराला जर आटपाडीत लाळ आली असेल आणि ती तिघांची ह्या विट्यात येऊन जर ती करायला असेल जी बाहेर काढून, माझा आयुर्वेदिक इलाज म्हणजे आता ही जुनी माणसं आहे, आयुर्वेदिक लाळ आलेल्या जनावराला काय करते तो, आपल्या घरात लोणचं असतंय ना, त्या लोणच्याचा खाली खार असतोय ना, ती जीभ ओढून त्याच्या जिबीला घासावं लागते, तेव्हा ते लाळ आलेलं जनावर सळलं होतं, नाही तर लाळ कुठेही करा। तुमच्या होईना तर मी आयुर्वेदिक डॉक्टर आहे आणि ती जीभ घासायची असती कशाने, ते पंचर काढायचे टायर असते त्याने घासल्याशिवाय त्या जनावराची लाळ बरी होत नाही। मग तुमच्याने फेकून इंजेक्शन होतंय का बघा, नाहीतर माझा आयुर्वेदिक इलाज चालवून त्या डॉक्टरचे तिथंच लाळ काढायचे विषय संपू, ही बेदखल आहे। म्हणजे राजकारणात जी पुढारी आहे त्यांना काहीच मुद्दा नसला, मग ही उरल्या सुरल्याला जी कोण डांबर सुंगे आहे ती एकत्र यायला बघतात, ही असली पात्र हुडकून आणली। म्हणजे देशमुख नाव आहे म्हणलं इकडल्या विटावाल्याला म्हणणार राहिला ही कोण तर मोठा माणूस दिसतोय, हे असलं पात्र ही सांगण्याची गरज होती म्हणून तुम्हाला सांगायचं। चंद्रकांत जाधव, सेवन स्टार न्यूज, विटा।